नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा नवीन पदार्थ नक्कीच ट्राय करा. आज आपण एक कटोरी पोह्यापासून आणि एक वाटी रव्यापासून हा नवीन नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. तर रेसिपी अगदी सोपी आहे, आवडल्यास नक्की लाईक करा व इतरांना शेअर करा. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं घेतलेले आहे दगडी पोहे, जे आपले कांदा पोहे असतात तेच पोहे आहेत. तर एक कटोरी पोहे घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम. तर त्याचबरोबर मी इथं एक छोटी वाटी भरून रवा घेतलेला आहे, बारीक रवा. आता हे दगडी पोहे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि अगदी चोळून चोळून धुवून घ्यायचे आहे. यावरची घाण वगैरे असते ती सहजरित्या निघून जाते व आपल्याला याच पोह्यापासून असा युनिक पदार्थ असा तयार करायचा आहे. तर मी हे पोहे आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि धुतल्यानंतर हे असे कोरडे होतात. तर त्यानंतर आपल्याला यामध्येच आता जे साईडला रवा ठेवला होता ते घालून घ्यायचा आहे. रवा यामध्येच घालून घ्यायचा, यामध्ये पाणी अजिबात आपल्याला वापरायची गरज नाही. त्यानंतर मी इथं आंबट दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. तर दही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. तर त्यानंतर मी इथं 2 हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतलेले आहे. तर हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, पण आपले जे नाश्त्याचा प्रकार आहे त्याचा कलर बदलेल. तर त्यानंतर हाताने चोळून चोळून याची छानशी कणिक मळून घ्यायची. पोहे सहजरित्या पोह्यांची कणिक मळल्या जाते. त्यानंतर थोडंसं मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर याची छान अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आणि कणिक मळल्यानंतर थोडासा तेलाचा हात घ्यायचा. तर अशी घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची. खूप घट्ट वाटत असेल तर एखादा चमचा तुम्ही पाणी वापरू शकता. तर त्यानंतर याला थोडासा तेलाचा हात फिरवायचा आणि आता आपण याचा तयार करून घेऊया जो नाश्ता म्हटलं तो. टिफिनसाठी असो किंवा मग नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय चवीला चांगला लागतो, त्याचबरोबर छानही होतो. तर मी आता इथं मध्यम आकाराचे वड्या टाईप इथं जशी आपली छोटी इडली असते त्याप्रमाणे इथं करून घेणार आहे. त्याला थोडासा चापट आकार द्यायचा, त्यामुळे हे अतिशय आकर्षक दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर मी त्याच पद्धतीनं सगळे इथं नाश्त्याचे जे प्रकार म्हणतो आपण तो इथं तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण काय करायचे हे आता साईडला ठेवू आणि एक चाळण घेऊया. तर चाळण याच्यासाठी की हा पदार्थ जो मी आता बनवणार आहे तो वाफवून बनवणार आहे, म्हणून आपण इथं चाळण घेतलेली आहे. चाळणला थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर जे आपण साईडला छोटे छोटे इडल्या करून ठेवल्या होत्या ते यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. तर पूर्ण अशा ज्या इडल्या आहेत ते एका साईडनं अशा गोल आकारात ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर उरलेल्या मध्यभागी ठेवून घ्यायच्या, कारण मध्यभागी ह्या पूर्णपणे वापल्या जातात. तर कढईमध्ये पाणी घातलं, त्यावर स्टँड ठेवला आणि स्टँडवर हे चाळण आपल्याला ठेवून घ्यायची आणि 10 ते 15 मिनटं याला छान अशी वाफ काढून घ्यायची. छान वाफ आल्यानंतर ह्या छान उकडल्या जातात आणि वाफल्याही जातात. तर हे आपल्याला 15 मिनटांसाठी गॅसवर असंच ठेवायचं आहे. तर आता इथं 10 ते 15 मिनटं झालेले आहे आणि आपल्या जे नाश्त्याचा प्रकार आहे ते मस्त असा वाफलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा याचा कलरही चेंज झालेला आहे. हा नाश्ता अगदी कमी तेलात होतो आणि चवीलाही चटपटीत लागतो, त्यामुळे हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या छोट्या छोट्या मिनी इडल्या ह्या इथं वाफलेल्या आहेत आणि अतिशय मस्त अशा ह्या तयार होतात. तर अगदी 15 मिनटात हा नाश्ता तयार होतो. आता आपण याला छानसा तडका लावून घेऊ. तर तडक्यासाठी मी इथं एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. खूप जास्त इथं तेल वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. त्यामध्ये मोहरी घालायची, 1 चमचा तीळ घालायचे, थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका व्यवस्थित तडतडला की यामध्ये जे आपण छोटी साईजला मिनी इडली करून ठेवली होती ती यामध्ये टाकून घ्यायची. आता याला व्यवस्थित एकदा मिक्स करायचं. जर तुम्हाला तिखट आवडत असेल
तर तुम्ही याच्यात लाल तिखट किंवा मग हिरवी मिरचीचे तुकडेही घालू शकता। ही अशीही छान लागते खायला। जर कोणाला तिखट खूप आवडत असेल तर नक्की यामध्ये तिखट घाला, त्याने थोडासा कलर चेंज होतो, लालसर येते, पण अतिशय मस्त अशी ही इडली तयार होते। तर तडका आपला इथं छान लागलेला आहे, त्यावर कस्तुरी मेथी घालत आहे थोडीशी, त्याऐवजी तुम्ही कोथिंबीरही घालू शकता। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर हा तडका आता एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा। एक कटोरी पोहे आणि एक वाटी रवा यापासून अगदी झटपट असा आपला युनिक नाश्ता इथं तयार झालेला आहे आणि अतिशय छान असं चवीला इथं नाश्ता आपला तयार होतो। तर तुम्ही बघू शकता अगदी छोटी इडली आपली इथं तयार झालेली आहे, सॉसबरोबर किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, दहीबरोबर ही इडली किंवा हा नाश्ता अतिशय मस्त असा चटपटीत लागतो खायलाही आणि दिसायलाही आकर्षक। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व ज्योतीज रेसिपीवर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप आभार। आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका, यामुळे आमच्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील।